हरिओम श्रीराम अंबज्ञ, मी धनश्री बिळा देशमुख, वाळूज उपासना केंद्र. एक छोटासा अनुभव आनंदाचा सांगते. साधारणतः 2015 ची घटना आहे. मी शाळेत टीचर आहे, तर सकाळी माझी शाळा झाली आणि शाळा करून आल्यानंतर माझ्या रिलेटिव्हचं एक लग्न होतं. मला त्या लग्नाला जायचं होतं. मग घरी आले मी. घरी आल्यानंतर पुन्हा लग्नाला जायचं आहे म्हटल्यानंतर जामानामा पूर्ण झाला. मी नवीन पुन्हा वेगळी साडी नेसले. बायकांना थोडीशी हौस, त्यात मी पण काही वेगळी नाही आहे. मोठं मंगळसूत्र घातलं, बाकीची तयारी केली आणि मी आणि माझी मुलगी, आम्ही MIDC एरियामध्ये राहतो. इथून साधारणतः 12 किलोमीटर अंतरावर औरंगाबादमध्ये मी माझ्या रिलेटिव्हचं जे लग्न होतं त्या लग्नाला गेले. लग्नाहून वापस आले. आल्यानंतर माझे ट्युशन्स क्लासेस असतात, त्या क्लासेसला जायचं आहे. तर आता ही जरीकाठाची साडी नेसून कशी जाणार म्हणून मी पुन्हा ड्रेस चेंज केला, ड्रेस घातला आणि मी क्लासला गेले. क्लास झाला. क्लास झाल्यानंतर त्या दिवशी होती उपासना. उपासनेसाठी आमच्या घरात जो माझा ट्युशनचा हॉल आहे त्या हॉलमध्येच उपासना चालायची. तर घरी आल्यानंतर पुन्हा उपासनेची सगळी तयारी करायची म्हणून मी पुन्हा ड्रेस चेंज केला. उपासनेची सगळी तयारी झाली आणि उपासनेची तयारी झाल्यानंतर अख्खा वेळ उपासना झाली. आणि उपासना झाल्यानंतर रात्री 10 वाजता मला माझ्या नंदेकडे जायचं होतं. कारण नंदेच्या घरी नंदन होती उमरग्याला, म्हणजे लातूरपासून एक साधारणतः 15-60 किलोमीटरवर उमरगा म्हणून गाव आहे. त्या उमरगा गावामध्ये माझी ननंद राहते. तर तिच्याकडे तिच्या नातवाचं नाव ठेवण्याचा कार्यक्रम होता आणि तो पुन्हा रात्रीचा प्रवास. म्हणून मी पुन्हाही ड्रेस चेंज केला आणि रात्रीच्या प्रवासासाठी मी तयार झाले. हे सगळं झालं. रात्रीचा प्रवास सुरू झाला आमचा, माझा आणि माझ्या मिस्टरांचा. आणि साधारणतः लातूरला आल्यानंतर वॉशरूमला जाण्यासाठी म्हणून मी उतरले. वॉशरूमला जाऊन आले. पुन्हा जागेवर बसल्यानंतर मंगळसूत्राला मला सवय आहे की थोडंसं असं ओढून बघायची. तर मी ओढून बघितल्याबरोबर माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नव्हतं. म्हणजे मोठं मंगळसूत्र नाही, ज्याच्यामध्ये आपण त्याला वाट्या म्हणतो, मंगळसूत्राच्या वाट्या. तर त्यातली एक वाटी गायब झालेली होती. आता याच्यामध्ये माझ्या भावना खूप जुडल्या गेलेल्या होत्या. कारण हे माझं लग्न मंगळसूत्र होतं. बाजूलाच नवरा बसलेला होता, पण टेन्शन की बाबा आता त्याला सांगितलं तर ते रात्रीच सुरू होणार, की गरज काय होती, एवढं मोठं घालायचीच काय गरज होती म्हणून सुरू होणार. मी आपल्या बापूंना सांगितलं की बापूराया तुला सगळं माहीत आहे, हे माझ्या गळ्यातलं जे मंगळसूत्र आहे ते सुद्धा लग्न मंगळसूत्र आहे आणि माझ्या त्याच्याशी खूप जास्त भावना जुडल्या गेलेल्या आहेत. तू मला हे मिळवून देणार आहेस, म्हणजे हक्काने. जसं आपण आपल्या आईला बाबांना बोलतो तसंच तो माझा आई बाप सर्व आहे. तेवढ्याच प्रेमाने आणि तेवढ्याच हक्काने मी त्याला म्हटलं की बापूराया हे तुला मिळवून द्यायचं आहे. सांगण्याची तर काही प्राज्ञाच नव्हती. मी तसंच ते मंगळसूत्र, साखळी जी होती मंगळसूत्राची, ती काढून मी बॅगमध्ये टाकली आणि छोटं मंगळसूत्र गळ्यामध्ये ठेवलं आणि आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. साधारणतः 6 वाजता आम्ही उमरग्याजवळ असलेलं माझ्या नंदेचं जे छोटं गाव आहे तिथे पोहोचलो. तेही बापू परिवारातलेच असल्यामुळे सकाळी सकाळी बापूंचं पादुकापूजन झालेलं होतं आणि नेमकी आरती सुरू झाली आणि आरतीच्या वेळामध्ये आमचा घरामध्ये प्रवेश झाला. मी पुन्हा हक्काली बापूंना तेच सांगते, बापूराया मी इथे आलेली आहे, तुझ्याचकडे आलेली आहे आणि ते रात्री जे हरवलेले ना मंगळसूत्र ते मला पाहिजे बरं का. आता विचार करा की मला हे माहीतच नाही आहे की माझं मंगळसूत्रातली ती वाटी कधी पडली आहे. कारण दिवसभरापासून ह्या सगळ्या क्रिया चालू येतात. म्हणजे मी किती वेळेला तरी कपडे बदललेले आहेत, किती वेळेला तरी. मग त्यामध्ये मी फक्त एकच गोष्ट केली की मी माझ्या मुलीला घरी फोन लावला आणि तिला म्हटलं की कधी काय झालं हे मला माहीत नाही आहे, पण मंगळसूत्राची वाटी घरामध्ये कुठेतरी झाडताना जर समजा तुला उद्या सापडली तर कचरा टाकताना थोडासा काळजीने टाकशील, जेणेकरून ती मंगळसूत्राची वाटी जर तुला मिळाली तर. तिनं पण अगदी सगळं व्यवस्थित घर झाडलं पण तिला ती कुठे मिळाली नाही. इकडे मी सारखा फक्त तेवढाच एक धावा करते बापूंना की बापू माझं मंगळसूत्र मिळवून द्यायचंय, बापू माझं मंगळसूत्र मिळवून द्यायचंय. त्यानंतर 1/4 तास गेला, सगळी तयारी झाली आणि नंतर फ्रेश होण्यासाठी म्हणून मी बाथरूममध्ये गेले. खेडेगावचं बाथरूम, तिथे स्नान वगैरे करून मी बाहेर आले. बाहेर आल्यानंतर माझ्या डोक्यावर चमकत होतं म्हणून माझा भाचा जवळ आला आणि तो मला म्हणाला की मामी तुझ्या डोक्यावर काहीतरी चमकत आहे. तर मला वाटलं की आपण खेडेगावात स्नानाला गेलेलो आहे, तुवर काहीतरी अशी किडावी वगैरे असू शकतो. आणि असं म्हणून मी तो डोक्यावरून पूर्ण हात फिरवला आणि तो हात माझ्या
मी पुढ्यात घेतला, पुढ्यात घेतला म्हणजे माझ्या मांडीवर समोर घेतला, तर माझ्या हातामध्ये मंगळसूत्र होतं. हरिओम श्रीराम अंबर.